दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला चांदवड वनपरिक्षेत्र, येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच आधुनिक बचाव पथक आणि स्थानिक रहिवाशांनी संयुक्तपणे सुरक्षितरित्या बाहेर काढले। संदीप भाऊराव सोनवणे यांच्या गट नंबर 349 मधील शेतातील विहिरीत अंदाजे 4 वर्षाचा बिबट्या पडला होता। स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधला आणि तात्काळ मदतीसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले। सहाय्यक वनसंरक्षक चांदवड शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला अक्षय म्हेत्रे, चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी SB वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे, वनरक्षक VR टेकणकर, वनरक्षक सुनील खंदारे, वनसेवक भरत वाघ, वनसेवक वसंत देवरे आणि वाहन चालक अशोक शिंदे यांनी तज्ज्ञांचे पथक आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने क्रेनच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडला। बिबट्याने पिंजऱ्यात स्वतः प्रवेश केला आणि दरवाजा बंद करून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। बिबट्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल अशी माहिती दिली। पिंपळगाव पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवले होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।